नवी मुंबई वारदात में आपका स्वागत है। एक बड़ी खबर कोल्हापुर से व्हाट्सएप के माध्यम से वायरल हो रही है। टीटी किट एंड क्लब मास जो वेस्टेज होते हैं वो ट्रकों में भरकर सामान लेकर जाते हैं, ऐसी एक वीडियो व्हाट्सएप पर वायरल हो रही है। पूरी खबर देखिए। काय करालास तू, तुला काय करायचं, तू काय करालास बाळा? हे जे तू पीपी किट किंवा जे काही मेडिकल वेस्ट आहे ते हे ह्या गाडीत का टाकायलायस, का टाकायलायस मला माहिती दे। तुला कोणी सांगितलं टाकायला? लांब उभा, कोणी टाकायला सांगितलं तुला? कोणी सांगितलं टाकायला? आणि कुठं निघालाय माल हा सगळा? कुठं जाळतात? अरे तू महानगरपालिकेचा आहेस, पण हे कुठं निघालं? ह्या ट्रक मध्ये कुठं निघालंय? कुठं निघालंय हा ट्रक? कुठला आहे? नाही म्हणजे हा ट्रक कुठं जाणार आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय कचरा, जे काही ह्या महामारीतला जो कचरा आहे, पीपी किट्स आहेत किंवा हँडग्लोव्ज आहेत, असा हा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे। आणि हे ट्रकनं संपूर्ण मेडिकल वेस्ट हे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि ज्या काही रत्नागिरीच्या वगैरे गाड्या आहेत, ह्या गाड्या गोरख धंदा करत असल्याचे समजते। वास्तविक हा सगळा कचरा इथं असणाऱ्या फॅक्टरीमध्ये तो जाळायचा आहे, परंतु काही लोक ट्रकच्या ट्रक भरून हे हँडग्लोव्ज किंवा पीपी किट हे अशा पद्धतीनं पॅक करून न्याय लागलेत। आणि हेच जे काही पीपी किट आहेत, हँडग्लोव्ज आहेत, याचा पुन्हा वापर करण्यासाठी ही यंत्रणा चालू आहे की काय हे महत्त्वाचं आहे। अतिशय हा फार मोठा गोरखधंदा ह्या महानगरपालिकेच्या हद्दीत कसबा बोर्डावर चालू आहे। इथं काम करणारे जे कर्मचारी आहेत यांच्या तोंडाला कोणत्याही प्रकारचं मास्क नाही, पीपी किट नाही, अशा पद्धतीनं हे महानगरपालिकेत काम करणारे कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात हे इथं गोरखधंदा चालू आहे। याबाबत महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याचं उत्तरदायित्व देणं आवश्यक आहे। प्रचंड मोठा साठा हा ट्रकमधून नेमका जातोय कुठं याची चौकशी झाली पाहिजे। सध्या ही फॅक्टरी बंद आहे आणि ह्या बंद अवस्थेमध्ये हा जो काय मेडिकल वेस्ट आहे, हे मेडिकल वेस्ट ट्रकमधून कुठे जात आहे याची चौकशी होणे आवश्यक आहे। असा हा संध्याकाळी आज 7 वाजण्याच्या सुमारास या बाहेरगावच्या गाड्या हा माल कुठे नेतात याबाबत आपण त्यांना विचारू। दादा, हा माल कुठे नेला तुम्ही? कोण साहेब? नाही मला सांग, हा माल कुठे न्याय लागला तुम्ही? तुम्ही कोण आहात? महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का कामगार आहात? ना मग कामगार आहात, तुम्हाला काय सांगितलं हे माल कुठं न्यायचा आहे? मुंबईला कुठं नेतात? नाही पण मुंबईला कुठं नेतात तुम्ही माल? तर याबाबतची चौकशी होणं आवश्यक आहे। फार मोठा हा गोरखधंदा या ठिकाणी सुरू आहे, याबाबत चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई म्हणून मी करत आहे। धन्यवाद।